गोव्यामध्ये रविवारी 20 नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया पार पडला. या महोत्सवासाठी देशभरातून अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. अजय देवगण, कार्तिक आर्यन, वरुण धवन, सुनील शेट्टी, परेश रावल, सारा अली खान यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांमुळे महोत्सव एकदम धूमधडाक्यात पार पडला. या महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच इतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. या महोत्सवात सर्वात अधिक आकर्षण होते ते म्हणजे इफ्फीचा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 या पुरस्काराचे. तर या पुरस्काराची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. यंदाचा हा पुरस्कार 67 वर्षीय मेगास्टार चिरंजीवी यांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ट्विट करत चिरंजीवीला शुभेच्छा दिल्या. चिरंजीवी यांनी आत्तापर्यंत जवळपास 4 दशक ही चित्रपटसृष्टीसाठी दिली आहेत. चिरंजीवी यांनी 1978 पुनाधिरल्लू या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातून आपल्याला मेगास्टार मिळाला असे बोलणे वावगे ठरणार नाही. तेलुगूमधील 150+ चित्रपट तसेच हिंदी, तमिळ आणि कन्नडमधील ही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये चिरंजीवी यांनी काम केले आहे. चिरंजीवी प्रसिद्ध अभिनेतेसोबत चित्रपट निर्मातेसुद्धा आहेत. चिरंजीवी यांना त्यांच्या या कारकिर्दीत आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना आत्तापर्यंत 10 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे वॉल्टर विरय्या आणि भोला शंकर हे 2 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.